राज्यपाल हटाव या मागणीसाठी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये एमआयएमने आंदोलन केलेला आहे। आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत। आतापर्यंत वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून राज्यपाल हटावची मागणी केली होती आणि आता तुम्ही शिवछत्रपतीच्या सन्मानार्थ एमआयएम रस्त्यावर उतरून आंदोलन करते, काय सांगाल? सबसे पहले तो एक बात समझ लीजिए कि छत्रपति शिवाजी महाराज किसी एक समुदाय और समाज के हीरो नहीं थे, बल्कि वो पूरे धर्म के मानने वालों के हीरो हैं। हम महाराष्ट्रियन होने के नाते वो हमारे भी हीरो है। वो लोग ये बात अच्छी तरीके से समझ ले कि जो छत्रपति शिवाजी महाराज की फोटो सिर्फ इलेक्शन में वोट बटोरने के लिए इस्तेमाल करते हैं। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का क्लियर स्टैंड है कि छत्रपति शिवाजी महाराज न सिर्फ महाराष्ट्र बल्कि पूरे हिंदुस्तान के एक आइडियल हीरो है। और भगत सिंह कोश्यारी जैसे एक जिम्मेदार आदमी जो राज्यपाल है महाराष्ट्र के, वो अगर उनके खिलाफ अपमानजनक बात करते हैं तो ये हमारे लिए सहन करना येणार नहीं, हमी सहन करना नहीं। हमारी सीधी डिमांड है और ये सीधे सीधी बात है कि बीजेपी ये बात को साबित करे कि वो राज्यपाल को चाहती है या छत्रपति शिवाजी महाराज को चाहती है। अगर वाकई छत्रपति हमारी मांगनी सीधी है कि छत्रपति शिवाजी महाराज के ताल्लुक से जिसने भी अपमानजनक बात की है, भगत सिंह कोश्यारी ने अपमानजनक बात की है, उनको महाराष्ट्र में रहने का कोई हक नहीं है, उनकी यहाँ से हकाल पट्टी की जाए। आज तुम्ही आंदोलन सुरू केलेला आहे, जोपर्यंत राज्यपाल इथून जाणार नाही तोपर्यंत सुद्धा आंदोलन करत राहणार, असे तुमची भूमिका आहे? बिल्कुल, ये आंदोलन जारी रहेगा और ये यहाँ पर नहीं रोकेगा। जरूरत पड़ने पर हम मुंबई जाएंगे, मुंबई में भी अपना आंदोलन दर्ज कराएंगे। औरंगाबाद सोबतच इतर ठिकाणी सुद्धा आंदोलन केले जातात। बघा, एमआयएमचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले, शहरातले, प्रत्येकाच्या हातात गो बॅक, गव्हर्नर गो बॅक, राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव असं या सगळ्यांच्या हातामध्ये बोर्ड्स आहेत आणि हे अधिक आक्रमक झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये उतरला आहात, सातत्यानं अशा पद्धतीनं भाजपचे नेते राज्यपाल असं वक्तव्य करतात, या सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे का फक्त राज्यपालांना हटवण्यासाठी आंदोलन आहे? नाही, मी आपणास सांगू इच्छितो की हे राज्यपाल जेव्हापासून महाराष्ट्रात आलेले आहेत तेव्हापासून ते वादग्रस्त विधाने करत आहेत। आपल्यास माहित असेल की यांनी अगोदर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं आहे। या अगोदर सुद्धा या राज्यपालांनी आणि गेल्या 15 दिवसा अगोदर मराठवाडा विद्यापीठामध्ये येऊन त्यांनी या राज्यामध्ये छत्रपती तो पुराणी की बात है असं म्हणून छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे। मी या बीजेपी सरकारला, शिंदे सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करताय। तुम्ही बीजेपी आज सरकारमध्ये आहे, मुख्यमंत्री सुद्धा बीजेपीचे आहे, त्यांनी तात्काळ राज्यपालांची हकालपट्टी केली पाहिजे, नसता एमआयएम पक्ष राज्यभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। याच क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चा, दासोई प्रेमींच्या वेगवेगळ्या संघटना, त्यासोबतच वेगवेगळे विविध पक्ष सुद्धा या ठिकाणी आंदोलन केले होते। आज मात्र एमआयएम शिवप्रेमी म्हणून इथं आंदोलन करतात। मोहम्मद इरफानचं माधव सावरकाबे, साम टीव्ही, औरंगाबाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।